अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। दीघा में एमएलए गणेश नाइक के हाथों विकास कार्यों का शुभारंभ, महिलाओं के लिए कैंसर जांच शिविर की सराहना, नगर सेवक नवीन गौते का आयोजन। विष्णुनगर में शनिवार को लोक नेता गणेश नाइक ने स्थानीय नगर सेवक व स्थायी समिति के सभापति नवीन गौते और नगर सेविका अपर्णा गौते के प्रभाग में 2 करोड़ से अधिक के विकास कार्यों का शुभारंभ किया। गणेश नाइक ने यहां नवीन गौते के नए जनसंपर्क कार्यालय और महिलाओं के लिए आयोजित मुफ्त कैंसर जाँच शिविर का भी उद्घाटन किया। लोक नेता ने नगर सेवक नवीन गौते एवं अपर्णा गौते के इन जनसेवी उपक्रमों की जमकर सराहना भी की। स्थानिक नगर सेवक आणि स्थायी समिति सभापति नवीन गौते यांचा हा वार्ड ज्याला आपण विष्णुनगर म्हणतो, आज या ठिकाणी नागरिकांचं म्हणजे 2-3-4 कोटी रुपयांचे रस्त्यांची कामं आहेत। आता वॉटर मीटर, गटर, लाईट, पाणी या सर्व गोष्टींकरता नवीन गौते, तिकडे अपर्णा गौते, दीपा गौते या 70 त्यांनी दिघा परिसरातल्या कामाकरता त्या ठिकाणी जागृत आहेत। आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलं विष्णुनगरमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिबिर, या शिबिरामध्ये महिलांना कॅन्सर होऊ शकतो आणि आजच्या सगळ्या कालखंडामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि त्याकरता महिलांना चेकअपसाठी या ठिकाणी आग्रहानं धर्म, जात, पंथ, पक्ष न बघता प्रत्येकाच्या घरात जाऊन कार्यकर्त्यांनी बोलवावं, त्यांचं प्रथम टप्प्यावर जर निदान झालं आणि जर त्याला दुर्दैवानं कोणाला असेल तर त्याची निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणं पहिल्या स्टेजला फार उपयुक्त असतं। आणि म्हणून नवीन गौतेंच्या नेतृत्वाखाली ह्या परिसरामध्ये सगळ्याच अर्थानं जनसेवेची कामं चांगली चाललेली आहेत, आणि म्हणून हे सगळं बघितल्यानंतर एक आनंद वाटतो। राजकारण हे बाजूवर राहिलं, परंतु समाजाकरता आपल्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मनापासून समाजाच्या सुख दुःखाशी समरस झालेले आहेत हे बघून अति आनंद वाटतो। वही खुद नगर सेवक नवीन गौते ने कहा की जनता के लिए सेवा सुविधाएं उपलब्ध हो, इसी उद्देश्य को लेकर हम काम करते आ रहे हैं। स्थायी समिति सभापति ने कहा कि हमने अपने प्रभाग में जिम, खेल मैदान, उद्यान, शौचालय समेत तमाम उपक्रमों का विकास किया है। कैंसर जांच शिविर का उल्लेख करते हुए उन्होंने सैकड़ों महिलाओं के लाभ उठाने पर संतुष्टि भी जताई। या ठिकाणी आता मी नगर सेवक आहे। गेल्या 5 वर्षी मध्ये अपर्णा गौते नगर सेविका होती। विष्णुनगर असेल, पंढरी नगर असेल, विजयनगर, रामजी आंबेडकर नगर, साठे नगर आणि दिघा पूर्व मिळून हा प्रभाग क्रमांक 4 आहे, आणि पाटीलवाडी एवढे मिळून हा प्रभाग। या ठिकाणी पाणीची समस्या होती तर पाण्याच्या लाईनी टाकून पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे। विद्युत वाहिन्या भूमिगत झाली, इथं पहिली ते 8वी शाळा सुरू केली, बालवाडी सुरू केली। रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी रमाई माता रमाई यांच्या नावाने समाज मंदिर सुरू केलं। विजयनगर या ठिकाणी विहार सुरू झालेला आहे। आता विष्णुनगर नाका या ठिकाणी आरपीआयचं कार्यालय सुरू झालेलं आहे, आणि विविध अशी जी कामं आहेत त्याप्रमाणे पंढरी नगर या ठिकाणी ककाया समाजाच्या मागणीनुसार हनुमान मंदिर झालेलं आहे, जिम झाले, लायब्ररी झाली आहे। त्याचप्रमाणे आता राहिलेला विजयनगरचा रस्ता हा गेल्या 6 वर्ष पाठपुरावा करून विष्णुनगर ते विजयनगर हा रस्ता बांधण्याचं भूमिपूजन आणि पतपत गटर असा हा 2 कोटीचा रस्ता आहे। विष्णुनगर नाका ते MIDC रस्ता इथपर्यंत हा 1.99 कोटी हा रस्ता आणि याच्या दोन्ही बाजूला पतपत गटर असा हा काम आहे। त्याचप्रकारे विविध भागांमध्ये पतपत गटार, पायवाटा, त्याचप्रमाणे साठे नगर या ठिकाणी देखील पायवाटा गटार आहेत। महिलांमध्ये वाढता हा कॅन्सरचा प्रभाव, मग तो स्तन कॅन्सर असेल, गर्भपिशवी कॅन्सर असेल किंवा विविध प्रकारचे कॅन्सर, आणि हे कॅन्सरचं चेकअप बाहेर याचे 8-10 हजार रुपये घेतले जातात, पण महापालिकेच्या माध्यमातून हा विनामोबदला विनामूल्य
म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट हा चेकअप माझ्या या छोट्याशा उपनगरामध्ये महिलांना याचा लाभ मिळावा आणि महिला ही जागृत राहावी यासाठी. कारण काय होतं, आपल्याला कॅन्सर झाल्याचं माहीत पडत नाही आणि आपण महिला हा कॅन्सर आपण लपवतो आणि तो माहीत न पडल्यामुळे शेवटच्या स्टेजला जा गेल्यानंतर मग आपल्या परिवाराची धावपळ सुरू होते. म्हणून ही शेवटच्या क्षणी न होता जर सुरुवातीलाच असेल या आजाराचं निदान तर आपल्याला पुढे काय करता येईल आणि याचा औषध उपचार कसं मोफत मिळेल किंवा कॅन्सरचं ऑपरेशन कसं होईल त्याच्यानंतर त्याचं जे काय थेरपी असेल ही देखील आपल्याला कशी मोफत मिळता येईल हे सगळं यासाठीच हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. जेणेकरून आमच्या ज्या माता भगिनी आहेत किंवा महिला आहेत यांच्याकडे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही ही दक्षता घेण्यासाठी हा शिबिर आयोजित केलेला आहे. इस कार्यक्रम में पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी वीरेश सिंह, पूर्व नगर सेवक राम आशीष यादव समेत सैकड़ों कार्यकर्ता और नागरिक मौजूद थे. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया.